नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध करणारे क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांच्या जीवनावर आधारित एक नवीन सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. अजय कांबळे निर्मित 1909 मधली स्वातंत्र्य चळवळीची कथा पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. स्वातंत्र्यात जगण्याचा अधिकार परमेश्वराने प्रत्येक प्राणी मात्रास दिलेला आहे. स्वातंत्र्यात जगण्याचा माझा अधिकार माझ्यापासून. फार तंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवतानाचा एक अध्याय पुन्हा एकदा जिवंत होतोय. 1909 या सिनेमातून इंग्रजी राजवटी विरोधात पेटून उठलेलं क्रांतिकारक अनंत कान्हेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हा सिनेमा बेतलाय. याचा अर्थ हाच, जॅक्सन अजून काही दिवस जगणार आहे. कलाकारांची फौज या सिनेमातून झळकणार आहे. अक्षय शिंपी, रोहन पेडणेकर, श्रीनिवास जोशी अशा नव्या दमाच्या कलाकारांचा ज्वलंत अभिनय यात पाहायला मिळणार आहे. अशी प्रतिज्ञा करतो की क्रांतिकारक विचारांनी भारलेला हा सिनेमा आजच्या पिढीच्या तरुणाईपर्यंत अधिक परिणामकारकपणे पोहोचेल असा विश्वास ह्या नव्या पिढीच्या कलाकारांना वाटतोय. कान्हेरेंवर ज्यांच्या विचारांचा प्रभाव होता, उदाहरणार्थ सावरकर, जोसेफ मॅझिनी, त्यांचं सगळं साहित्य वाचून त्यांना काय म्हणायचं हे समजून घेणं, हा या दोन प्रमुख टप्प्यांवर मी सांगू शकतो की मी अशा पद्धतीने भूमिकेची तयारी केली. आज 2013 चालू आहे. 2013 104 वर्षामागे, म्हणजे 104 वर्ष झाली या घटनेला, पण 104 वर्षांनी ही घटना आज ताजी दिसणार आहे लोकांना. यातून एवढंच सांगेल की मी आजच्या तरुण पिढीला यातून काहीतरी एक अशी ऊर्जा मिळेल, स्वातंत्र्य नको आहे तर आता एक वेगळी ऊर्जा की आपण काय घेतलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे जर यांनी केलंय. सिनेमात मुद्दामूनच नवे चेहरे घेतल्याचं निर्माते अजय कांबळेंनी म्हटलंय. आम्हाला वयाच्या 21 वर्षाचे आणि 18 ते 23 या दरम्यानचे कलाकार हवे होते. आत्ताच्या आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि टेलिव्हिजन सृष्टीमध्ये जर आपण बघितलं तर या वयाचे कलाकार जे पूर्ण वेळ देऊन जे अंग मेहनत करून स्वतःचं वजन कमी करणं, मेहनत करणं हे करणारे किती आहेत. एकूणच क्रांतिकारी इतिहासाची स्वातंत्र्यानं पेटलेल्या तरुणाईची ही कहाणी आता पडद्यावर पाहताना कशी आकार घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.